आता हे समद कुणामुळे होतंय हे ठाव नाही तुला? मग हे समद जे करतंय त्याला घरातच ठेवायचं का? जाऊ दे ना, जिथं जाते तिथं काय तोंड काळं करायचं ते करू दे ना तिला। आत्या तुझी ही गोष्ट नाही आवडली मला, तू एखादी दुसरी गोष्ट ऐक। हे बघ, इशय टाळून चालणार नाही। आत्ते मी काय म्हणते, काय जी काडी मोड घ्यायची ती एकदाची घेऊन टाक ना। हे बघ आत्ते, आता शेवटचं सांगतो, माझा आणि मंजिरीचा काडी मोड होणार नाही। अरे पण हा इशय इथंच बंद कायमचा, कळलं? कसं आहे आत्ते, माणूस करणी करतोय त्याच्यातून फकस्त धडा घ्यायचा नसतो, त्या करणीची त्या माणसाला शिक्षा भी करायची असते। तेच म्हणते मी, संपून टाक ना सगळं, एक घाव दोन तुकडे। अरे उगच भिस्त घोंगड कशाला? भिस्त घोंगड सगळ्यात जड असतंय, त्याच सहज असं जीव उचलून फेकून नाही देता येत। अरे आत्ते, मंजिरीनं माझ्या आयुष्याची वाट लावली का नाही? मग तिला तिची शिक्षा नको का व्हाया? तिला असूच सोडून द्यायची मोकळी? अरे पण दुसऱ्याला शिक्षा द्यायला स्वतःला कशा त्रास करून घ्यायचं म्हणते मी। कसं आहे आत्ते, आपल्याला थोडासा आनंद मिळवायचा असेल तर थोडासा त्रास भी भोगावा लागतोय। चला, संपली तुझी गोष्ट, आता दुसरी गोष्ट सांग आपली, ती जुनी ससा कासवाची। झोपू का तुझ्या मांडीवर डोकं ठेवून? विहंग हे काय चाललंय सध्या मला काहीच कळत नाहीये। अच्छा, म्हणजे तुला आधीच कळलंय? नाही, मला काहीच कळलं नाहीये, हीच तर तक्रार आहे माझी। ऑफिसमध्ये सध्या काय चाललंय मला काहीच माहिती नाही। ऑफिसमध्ये काय काही नाही, सगळं छान चाललंय, ठीक आहे। ठीक आहे, त्या ग्रीनफील्डच्या जमिनीचं काय? एवढा मोठा कर्जाचा डोंगर उभा आहे, व्याज भरतोय आपण फुकट, ती जमीन लवकरात लवकर विकून मोकळं व्हायला पाहिजे। सत्यजित, हे बघ, त्या डीलची काळजी तू अजिबात करू नकोस, तू आधी बरा हो, मग बघ तुझ्या समोर हे प्रॉब्लेम्स कसे आपोआप गायब होतील। तू फक्त ऑफिसमध्ये येऊन उभा राहा। उभा तर राहणारच आहे मी आता, उभं राहण्याचं एक मोठं कारण मिळालंय मला। काय काय मोठं कारण? अरे मी उभा नाही राहिलो तर तुझ्या लग्नाच्या वरातीत कोण नाचणार आहे? येस, मला माहिती होतं की तुला हे माहिती आहे, तू फक्त माझे खिचत होतास ना। काय 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 माहिती? आता मी कशाला सांगू, तुला ऑलरेडी मधुरांनी सांगितलं असेलच ना। मधुरा? मधुराचा काय संबंध? अरे संबंध काय म्हणजे, राजे आता आपण साडू होणार आहोत। तू काय बोलतोयस व्यंग? आता पुन्हा तुला काहीही माहिती नाही असं बोलू नकोस। अच्छा अच्छा, म्हणजे तुला माझ्याकडूनच ऐकायचं आहे माझ्या आणि मधुराच्या लग्नाबद्दल, असंच ना? तू मधुराशी लग्न करतोयस? हो, मग तू मगाशी लग्नात नाचायची स्वप्न कशावरून रंगवत होतास? पण मग हे तू मला मगाशी फोनवर काहीच, तेच तेच तर मी सांगतोय, मी आणि मधुरा लग्न करतोय, म्हणजे आज सकाळीच मी तुला विचारलं आणि तिने लगेच होकार दिलाय। सत्यजित, खरंच म्हणजे मला आत्ता या क्षणात एवढा आनंद झालाय ना, खरंच म्हणजे राईट नाऊ आय एम द हॅपीएस्ट मॅन ऑन दिस अर्थ। सत्यजित, मला खरंच कधीही वाटलं नव्हतं की हा दिवस माझ्या आयुष्यात येईल, पण नाही, नशिबानं हा दिवस मला दाखवला। येस, अरे आणि तू माझं अभिनंदन सुद्धा करत नाहीयेस। अभिनंदन व्यंग, अभिनंदन। थँक्स। चल मी येतो आता। अरे
मला टाळून चाललात भाऊजी. नाही वहिनी मी मग आता नवीन नात्यानं भाऊजी म्हणायला लागणार मला तुम्हाला. नाही पण मला खरंच मनापासून आनंद झाला ही बातमी ऐकून. मधुराला तुमच्यापेक्षा जास्त चांगला जोडीदार नाही मिळू शकणार. नाही बहिणी, इनफॅक्ट तिच्यासारखी चांगली म्हणजे माझ्या चांगल्या वाईट भूतकाळ सकट मला स्वीकारणारी मुलगी नाही मिळणार. मला पूर्ण खात्री आहे तुमचा संसार सुखाचा होणार नक्कीच. थँक्स बहिणी. अहो तुम्ही बसा ना, मी आलेच. नाही मला निघायला हवं आता. बर ठीक आहे. वहिनी तुम्ही आत्ता येत आहे ऑफिस मधून? हो म्हणजे सगळ्या आटपून निघायला उशीरच झाला थोडा. नामुनी ऑफिस नीट बंद केलं ना? हो. नाही कारण आता त्याचं वय झालं त्यामुळे त्याचा जरा निष्काळजीपणा वाढत चाललाय. मागे नाही का चोरी झाली होती? चोरी आपल्या ऑफिस मध्ये? मग काय नाही, चोरी व्हायच्या आधीच चोर पकडले गेले. आपल्या त्या शेजारच्या बिल्डिंगचा वॉचमन आणि त्याचे काही साथीदार त्या सगळ्यांनी मिळून चोरी केली. मग काय केलं, पोलिसात दिलं का त्यांना? पोलीस त्यांना कशाला उगाच त्रास. काय नाही, सत्यजितने त्यांना गावाबाहेर एका शेतामध्ये नेलं, तिथे असं बदड बदड बदडलं की आयुष्यात पुन्हा चोरी हा शब्द कधी उच्चारायची हिंमत करणार नाही ते. शेवटी मलाच दया आली आणि त्यांना सोडून दिलं मी. पण दादा स्वतः हा चोरीला माफी नाही, एक वेळ काय हवं ते समोर येऊन मागा. पण चोरी सत्यजित कधी खपून नाही घेणार. चला बा उशीर झालाय, मी येतो उद्या भेटूच ऑफिसला. हो हो. तुम्ही ज्या कंपनीत काम करता त्या कंपनीमध्ये ग्रीन फील्ड कंपनीला द्यायचे पेपर आहेत, तर ते पेपर मला इथं माझ्या टेबलवर पाहिजे. सत्यजितने त्यांना गावाबाहेर एका शेतामध्ये नेलं, तिथे असं बदड बदड बदडलं की आयुष्यात पुन्हा चोरी हा शब्द कधी उच्चारायची हिंमत करणार नाही ते. अरे अरे मंजिरी देवी साक्षात. सॉरी हा मंजिरी देवी, काय झालं, मी ते पुस्तक वाचण्यात जरा गुंगून गेलो होतो म्हणून. छान पुस्तक दिलंय हे प्रियानी, वाचनात छान वेळ जातोय माझा. खरंच बरं वाटतं तुम्हाला असं बघून. असं व्हीलचेअरवर? नाही तसं नाही म्हणायचं मला. अहो मला म्हणायचं की. कळल्या कळल्या, तुमच्या भावना कळल्या, बोला. हा ते व्यंग भाऊजींनी सांगितलं ना तुम्हाला? हो 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 बोलला तो मला. लग्न जमवलं त्यानं मधुराशी. वा पठ्ठ्यानं काही कळूच दिलं नाही, चांगलंय ना. हो तुझी मध्यस्थी असेलच ना या सगळ्यात. अहो नाही मला मला कल्पना नव्हती याची. देवा शपथ सांगते मला मला पण आत्ताच कळलंय मी. अगं हो 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 तू घाबरतेस काय एवढी? आणि जरी तुझी मध्यस्थी असेल तरी चांगलंच आहे की एखाद्याचं लग्न जुळवून देणं, एखाद्याचा संसार उभं करायला त्याला मदत करणं ही पुण्याची गोष्ट आहे. हा आता आपला संसार आपल्याला नीट सांभाळता नाही आला म्हणून काय झालं? अगं बोल ना, बोल काहीतरी. मला वाटत संसार दोघांचा असतो ना, दोघांनी मिळून तो उभा करायचा असतो. बरोबर, म्हणजे इथे सुद्धा चूक माझीच आहे. आपण पुन्हा पुन्हा चूक कोणाची यावर कितीही बोललो ना तरी तरी काय फायदा? बरोबर, काहीही फायदा नाही. बरोबर, प्लीज एक काम करशील का, मला जरा मधुराला फोन लावून दे ना, मला बोलायचंय मधुराशी. मला मला बोलायचं तुझ्याशी.
हाँ बोल दी। मी सत्यजीत मुदोळकर बोलतोय। ओ जीजू बोला। काय मग खुश? हो। बरं मी काय म्हणतो, तुला उद्या कोल्हापूरला यायला जमेल का? कोल्हापूरला का? अगं बोलायचं तुझ्याशी, आणि काही गोष्टी अशा असतात ज्या फोनवर नाही बोलता येत। बरं, अर्थात तुला मी काहीतरी सांगावं हा माझा हक्क, तू समजत असशील तरच। काय जीजू, येते मी उद्या सकाळी। ओके ओके, वाट बघतोय मी। बाय बाय। एक मिनिट। काय? काय नाही, म्हणजे काय बोलायचं होतं मधुराशी। तुझं नाव मधुर आहे? मला मधुराशी बोलायचंय। मी मधुराशी बोलेन। छान लव्ह स्टोरी आहे। देवा दमले बाबा। गौरांग, ए गौरांग, हॅलो। मीच बोलतोय दादा होळकर। दिस इज माय अनादर नंबर। एक मिनिट, एक मिनिट। दादा आता कशाला फोन केला? मी घरी आहे, ऑफिस मध्ये नाही आहे। आता बघा ताई, तुमची काळजी वाटली म्हणून फोन केला। म्हणलं ताई घरी पोहोचल्या का नाही खात्री करावी म्हणून फोन केला। सशाच काळीज आहे ताई माझं, म्हणून एक फोन प्रपंच म्हणतात ना तो केला। हो मी पोहोचले घरी। बरं झालं, बस माझा जीवा जीवाला। काय होत ताई? हल्ली एखादा ट्रक येतो आणि तू माणसाला चिरडून टाक। तू मुदोळकरला नाही का? तर तुमचं बी नाव मुदोळकरच म्हणून काळजी वाटली। पण घरी पोहोचलात हे वेस्ट झालं। हो हो हो, पटली का तुमची खात्री? ठेवू का आता फोन? नाही असा कसा। म्हणा जय तांबडे बाबा। दादा हो मी म्हणा म्हणा जय तांबडे बाबा म्हणा, त्याच्याशिवाय फोन खाली ठेवायचं नाही ताई। जय तांबडे बाबा बस। कानात बुगडी आणि गावभर फुगडी। गौरांग कुठे होतास तू? काय करत होतास? ओरडायला काय झालं? मस्त कॉफी पीत बसलो होतो, दुखलं का तुझ्या पोटात? तेवढंच करतो, दुसरं काही जमतं का आयुष्यात करायला? इथे मी सगळीकडे कष्ट करते, घरात ऑफिस मध्ये आपल्या दोघांसाठी, आणि तू नुसता खा पी आणि मजा कर। चिड्याला काय झालं? चिड्याला काय झालं काय? जाऊ दे रे गौरांग, तुला सांगू नाही काही उपयोग नाहीये, जा तू। सत्यजी, आत्ता डॉक्टर पाठारेंचा फोन आला होता, तर त्या असं म्हणाल्या की चेन्नईला डॉक्टर स्वामी म्हणून आहेत, नावाजलेले आहेत, त्यांची ट्रीटमेंट तू घ्यावीस। आणि त्यांच्या दोनच दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये तुझ्यात खूप फरक पडेल। मग करायचं का कॉन्टॅक्ट त्यांना? मावशी विचारतेस काय,
करायचा, नक्की करायचा. बरं मम्मी, पाठारेंशी बोलते आणि त्याप्रमाणे त्यांना ठरवायला सांगते. हा सत्यजीत, डॉक्टर पाठारे असं म्हणत होत्या की तू ज्या स्पीडने प्रोग्रेस करतोस ना, त्यामुळे तुझी रिकव्हरी खूप लवकर होणार आहे. ही तर तुझ्या प्रेमाची ताकद आहे प्रिया. सत्यजीत, तू लवकरात लवकर बरा होशील. मी लवकरात लवकर बरा होणार आहे, कारण मला बऱ्याच अर्धवट राहिलेल्या गोष्टी पूर्ण करायच्या. सत्यजीत, हे माझ्या सुडाच्या प्रवासातलं दुसरं पाऊल. आहो चहा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही चहा घेताय ना? मंजिरी, हस ना जरा. हस माझ्यासाठी. अस नाही, उठ. हा, किती छान दिसतेस तू हसताना, किती निर्मळ निर्व्याज स्माईल आहे तुझ. खरच खूप छान दिसतेस हसताना. हसताना सगळ्यात छान दिसतात अहो. छा, आम्ही कुठे छान दिसतो? आमच्या गालावर खळ्या कुठे पडतात? आणि कसं आहे मंजिरी, मी हसताना छान दिसत नाही, माझ्या गालावर हसताना खळ्या पडत नाहीत, म्हणून माझं नशीब सुद्धा मला हसण्याची फारशी संधी देत नाही. हो ना? चहा घ्या, तो गार होईल नाही तर. चहा घेतो ग. चहा गार घेतला काय, गरम घेतला काय, चहाला काय फरक पडतो? मंजिरी इथे ना, इथे इथे एक गंमत दाखवायची तुला. इथे काय? अहो अहो, तुम्ही फक्त तुझ्यामुळे हे शक्य झालं मंजिरी. नाही, हे माझ्यामुळे नाही, सगळे तुमचे प्रयत्न आहेत. नाही 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 नाही, माझे प्रयत्न नाहीत, फक्त तुझ्यामुळे. सकाळपासून प्रयत्न करत होतो मी, पण मला काहीच जमत नव्हतं. मग शेवटी मी काय केलं माहिती आहे? मग मी तुमच्या या फोटो समोर बसून राहिलो.
मला आपोआप कारण मिळालं उभं राहण्याचं. माझ्या पायांमध्ये आपोआप बळ आलं आणि मी उभा राहिलो मंजिरी फक्त तुझ्यामुळे. डॉक्टर पाठारे अगदी बरोबर बोलल्या होत्या. त्या मला म्हणाल्या होत्या, प्रेमापेक्षा जास्त ताकद द्वेषात असते.